औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान 3 फेब्रुवारीला होणार आहे अशी माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पुरुषोत्तम भापकर यांनी दिली आहे. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूक अंतिम मतदार यादीत 58,410 मतदारांची संख्या आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 11,442, जालन्यामध्ये 4,666, परभणी 4,512, हिंगोली 2,664, नांदेड 9,045, बीडमध्ये 10,189 आणि उस्मानाबादमध्ये 5,497 मतदारांचा यादीमध्ये समावेश आहे. शिक्षक मतदार संघ निवडणुकीची मतमोजणी कलाग्राममध्ये होणार आहे. कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे अशी माहिती विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी दिली आहे. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या तयारीची संपूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे. तयारी संपूर्ण झालेली आहे आमची. या इलेक्शनमध्ये औरंगाबाद विभागातील संपूर्ण 8ही जिल्ह्याचा समावेश आहे. 58,410 एवढे मतदार या निवडणुकीसाठी आहेत. 2,275 मतदान केंद्र आहेत 8 जिल्ह्यामधून. आणि सर्वात जास्त जालन्यामधलं एक मतदान केंद्र आहे, ज्या ठिकाणी 1,064 मतदार आहेत. सर्वात कमी मतदार असलेलं मतदान केंद्र आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, ज्या ठिकाणी फक्त 21 मतदार आहेत. आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा एक मतदान केंद्र आहे पेडगाव नावाचं, ज्या ठिकाणी 21 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी आवश्यक असणारा सर्व अधिकारी कर्मचारी मतदानासाठी आवश्यक असलेले त्यांच्या नेमणुका झालेल्या आहेत, त्यांचे प्रशिक्षणं झालेली आहेत. जवळपास 2-2 प्रशिक्षणं या सर्वांची झालेली आहेत. मतदानाचा दिनांक 3 फेब्रुवारी हा आहे. त्या अनुषंगाने सर्व तयारी झालेली आहे. शेवटचं प्रशिक्षण मतदान कर्मचारी अधिकारी यांचं उद्या दिनांक 2 रोजी सकाळी होणार आहे. आणि सायंकाळपर्यंत हा सर्व कर्मचारी वर्ग, स्टाफ हा आपल्या आपल्या मतदान केंद्रावर जाऊन पोहोचलेला असेल. 3 तारखेला मतदान झाल्यानंतर 6 तारखेला मतमोजणी आहे. मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण करण्यात आलेलं आहे जिल्ह्यामध्ये. तसेच सर्व कर्मचाऱ्यांचं विभागीय स्तरावर आमच्या लेव्हलला या ठिकाणी प्रशिक्षण करण्यात आलेलं आहे. पहिलं आणि दुसरं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे आणि तिसरं प्रशिक्षण त्यांचं 5 तारखेला होणार आहे.